पुढचं गाणं समोर आलं आणि त्या संदर्भातली एक आठवण झालं असं की आकाशवाणी केंद्रात खडे काका असतानाची ही गोष्ट आहे. ह्या गोष्टीच्या दरम्यान खडे काकांनी एक छान गाणं बांधलं आणि त्यावेळेला पु ल देशपांडे सुद्धा आकाशवाणीतच कार्यरत होते, तर त्यांना जाऊन ऐकवायचं ठरवलं. म्हणाले, भाई एक चाल केली आहे नवीन, ऐकता जरा. म्हणून गाणं शांतपणे भाईंनी ऐकलं आणि झाल्यावर क्षणभर काही बोललेच नाहीत. तर खडे काकांनी विचारलं, काय झालं भाई, गाणं बरं झालंय का? तर भाई क्षणभर थांबून म्हणाले, खडे चुकलं चुकलं चुकलं, साफ साफ चुकलं गाणं. तर खडे एकदम ओशाळले आणि म्हणाले, आवडलं नाही का भाई? आतून तर वाटत होतं गाणं चांगलं झालंय, मग असं का? तर भाईंनी त्यांना विचारलं, खळे गाणं कोणतं केलंय? अंगाई. अंगाई काय करते? झोपवते. अरे तू गाणं असं केलंयस की भल्या भल्यांची झोप उडेल, इतकी ताकद आहे. मला सांगा हा खास पीएल टच आहे की नाही, की ज्या पद्धतीने पुलंची दाद आपल्या समोर येते आपल्याला विलक्षण वाटतं. एक लक्षात घ्या, निजवणारं गाणं जेव्हा जागवणारं होतं ना, तेव्हा प्रतिभेची जागृती निजमुद्रेसारखी दिसत भेटत राहते. आणि मला असं वाटतं की म्हणूनच ही अंगाई फक्त यायचा अवकाश मूर्तिमंत शांतता दाटून येते. आपणच नंदलाला होतो आणि मनाचा पाळणा होतो. It's all.